ಅನುದಿನಾ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ ಯೆಸ್ ಸರ್ ಯೆಸ್ ಟೀಚರ್ ದ ಸೇಮ್ ಮ್ಯಾಮ್ सुस्वागत। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात, मजेत आहात ना? मी श्रीमती आर एस मोतेकर, सहायक शिक्षिका सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा येळेबेळ, तालुका जिल्हा बेळगाव। आज मी आपणास समाज विज्ञान विषयावर इयत्ता सातवी यातील भूगोलमधील एका पाठाचे आपण विश्लेषण पाहणार आहे। तत्पूर्वी भूगोल या शब्दाचा अर्थ म्हणजे काय? तो भूगोल म्हणजे पृथ्वीचा गोल किंवा पृथ्वीविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जो अभ्यास असतोय त्याला म्हणतात भूगोल। भूगोल या शब्दाचा इंग्लिशमध्ये त्याला भूगोल या शब्दाला जिओग्राफी असे म्हणतात। जिओ याचा अर्थ ग्रीक शब्दामध्ये जमीन आणि गोल म्हणजे पृथ्वीचा ग्लोब असा करण्यात आलेला आहे। तर यामध्ये पृथ्वीच्या संबंधी आपल्याला सर्वसाधारण माहिती मिळते। पृथ्वीचा ग्लोब हा आपल्याला सर्वसाधारण विषयी माहिती देते। तत्पूर्वी मी मागील इयत्तेवर आधारित पूर्वज्ञानावर आधारित तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, त्या प्रश्नांची उत्तरे लिहा। आशिया खंडातील सर्वात उंच शिखर कोणते? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बरं काय असेल? आशिया खंडातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट, बरोबर। दुसरा प्रश्न आहे, जगाचे छप्पर असे कोणत्या पठाराला म्हणतात? जगाचे छप्पर असे तिबेटच्या पठाराला म्हणतात, बरोबर आहे। तिसरा प्रश्न, जगातील अत्यंत विशाल सागर कोणता? जगातील अत्यंत विशाल सागर कॅस्पियन समुद्र, बरोबर आहे। चौथा प्रश्न, युरेशिया असे कोणत्या दोन खंडांना मिळून म्हटले जाते? युरेशिया असे युरोप आणि आशिया या दोन खंडांना मिळून म्हटले जाते, बरोबर विद्यार्थी मित्रांनो। आता हा पाचवा प्रश्न आहे, आशिया खंडाला द्वीपकल्प असे का म्हणतात? आशिया खंडाच्या तिन्ही बाजूला पाणी आहे व एका बाजूला जमीन आहे म्हणून आशिया खंडाला द्वीपकल्प असे म्हणतात। तर विद्यार्थी मित्रांनो, मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपण बरोबर दिलेली आहे। तत्पूर्वी हे आपणास चित्र दिसत आहे, हे आहे सूर्यमालेचे चित्र। आकाशामध्ये अनेक अवकाशीय घटक आहेत, त्या अवकाशीय घटकामध्ये सूर्य, चंद्र, तारे, ग्रह या गोष्टींचा समावेश आहे। या सूर्यमालामध्ये एकूण 8 ग्रह आहेत, त्या 8 ग्रहापैकी पृथ्वी या एकच ग्रहावर जीवसृष्टी आहे। याचे कारण म्हणजे पृथ्वीवर असणारे समतोल वातावरण, त्याचबरोबर सूर्यापासूनचे ठराविक अंतर, त्याचबरोबर पृथ्वीवर असणारी गुरुत्वाकर्षण शक्ती, या सर्व गोष्टीमुळे पृथ्वी या ग्रहावर सजीव सृष्टी आहे। हे आठही ग्रह सूर्याभोवती लंबवर्तुळाकार मार्गाने फिरत असतात। तर आपण ज्या ग्रहावर राहतो तो ग्रह म्हणजे पृथ्वी। तर विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण बघितलं की पृथ्वी या ग्रहावर सजीवसृष्टी असण्याचं कारण काय। तर हा जो आहे हा पृथ्वीचा ग्लोब आहे। या पृथ्वीच्या ग्लोबमुळे आपल्याला पृथ्वीविषयी अधिक माहिती मिळण्यास उपयोगी हा ग्लोब पडतो। त्याचबरोबर हा पृथ्वीचा ग्लोब हाताळण्यासही सोपे आहे।
पृथ्वीचा ग्लोब म्हणजे पृथ्वीची जणू प्रतिकृती. या पृथ्वीच्या ग्लोबवरील वरच्या टोकाला उत्तर ध्रुव व खालील टोकाला दक्षिण ध्रुव म्हणतात. पृथ्वीच्या गोलावर आडव्या समांतर रेषांना अक्षांश व उभ्या काल्पनिक रेषांना रेखांश म्हणतात. पृथ्वीचा ग्लोब हा पृथ्वीची सर्वसाधारण माहिती देते. या पृथ्वीवर 71% भाग पाणी आहे व 29% भाग जमीन आहे. पृथ्वीच्या गोलावर जमिनीचे जे विभाग दिसतात त्यांना खंड असे म्हणतात. या खंडाच्या सभोवती पाण्याने वाफलेला जो अफाट भाग आहे तो म्हणजे महासागर. विद्यार्थी मित्रांनो, हा आहे जगाचा नकाशा. जगाचा नकाशा हा आपल्याला जगाच्या पूर्ण आकृतीचे किंवा विभागाचे सपाट रूपात आणि मोजमापात केलेले प्रदर्शन म्हणजे नकाशा. नकाशे आपल्याला एखाद्या प्रदेशाच्या भौगोलिक राजकीय प्रदेशांच्या स्थितीबद्दल अचूक माहिती देतात. या नकाशामध्ये आपल्याला 7 खंड पाहावयास मिळतात. ते खंड म्हणजे युरोप, आशिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, असे हे 7 खंड आहे. त्या 7 खंडापैकी आपण ज्या खंडात राहतो तो खंड म्हणजे आशिया खंड. आशिया खंडाला आशिया हे नाव कसे पडले तर त्यामागचं एक कारण आहे. ते म्हणजे आशिया हे नाव असिरियन म्हणजे आसू किंवा उगवता सूर्य किंवा पूर्व या नावावरून या खंडाला आशिया खंड असे हे नाव पडले असावे असे काही जाणकारांचे मत आहे. त्यामधील या 7 खंडामधील आशिया हा सर्वात मोठा खंड आहे. त्यामागोमाग आफ्रिका या खंडाचा दुसरा क्रमांक लागतो आणि त्यामागोमाग येणारा तिसरा खंड म्हणजे उत्तर अमेरिका. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी पुस्तकामधील पहिल्या सत्रातील भूगोलमधील पहिला जो खंडाचा आपल्याला परिचय करून घ्यायचा आहे तो म्हणजे उत्तर अमेरिका प्रेयरी प्रदेश. प्रेयरी प्रदेश म्हणजे समशीतोष्ण कटिबंधातील गवता प्रदेशाला स्टेप व प्रेयरी म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आताच मी तुम्हाला सांगितलं की उत्तर अमेरिका हा जगामधील तिसऱ्या क्रमांकाचा खंड आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये आपल्याला कोणकोणत्या अंशांचा परिचय करून घ्यायचा आहे तर पहिला आहे उत्तर अमेरिकेचे स्थान, विस्तार, भौगोलिक स्थिती समजून घेणे. दुसरा मुद्दा आहे उत्तर अमेरिकेच्या स्वाभाविक विभागाच्या विविधतेची तुलना करून समजून घेणे. तिसरा आहे उत्तर अमेरिकेतील नद्या आणि महासरोवर यासंबंधीची माहिती समजून घेणे. उत्तर अमेरिकेच्या हवामानातील विविधतेच्या नैसर्गिक साधनसंपत्ती तसेच प्राणी जीवनावर होणारा प्रभाव समजून घेणे. उत्तर अमेरिकेतील शेतीचा विकास समजून घेणे. पुढचा अंश आहे प्रमुख खनिजांच्या समृद्धीचा वापर करून उत्तर अमेरिकेने उद्योगधंद्याचा विकास कसा साधला हे समजून घेणे. आणि शेवटचा अंश आहे या पाठामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे तो म्हणजे उत्तर अमेरिकेतील लोकसंख्येची वाढ, घनता व विभागणी समजून घेणे. तत्पूर्वी उत्तर अमेरिका खंडाचा शोध 1501 इटलीचा नाविक अमेरिगो वेस्पुसी प्रथम या खंडावर पोचला आणि त्यानेच या खंडाचा शोध लावला. त्याच्या नावातील पहिले जे पद आहे अमेरिगो
या नावावरून या खंडाला अमेरिका असे हे नाव देण्यात आले. उत्तर अमेरिका खंडाचा आपण जर विचार केला असता तर या खंडाचे स्थान पाहिलं तर उत्तरेस आर्क्टिक महासागर, पश्चिमेस पॅसिफिक महासागर, पूर्वेस अटलांटिक महासागर आणि दक्षिणेस पनामाच्या संयोगभूमीने दक्षिण अमेरिका खंडापासून हा खंड वेगळा झालेला आहे. तसेच बेरिंगची सामुद्रधुनी यामुळे सुद्धा हा खंड आशिया खंडापासून वेगळा झालेला आहे. उत्तर अमेरिका हा खंड 19° उत्तर अक्षांश यापासून 31° उत्तर अक्षांश पर्यंत पसरलेला आहे. तर पश्चिमेस 50° पश्चिमेपासून 150° पश्चिम रेखांशापर्यंत या खंडाचा विस्तार आहे. या खंडाच्या दक्षिण भागातून कर्कवृत्त ते म्हणजे 23° उत्तर अक्षांश हे दक्षिण भागातून गेलेले आहे तर आर्क्टिक वृत्त 66° उत्तर अक्षांश हे उत्तरेकडील भागातून गेले आहे. आर्क्टिक महासागरात असंख्य बेटे आहेत. त्यापैकी ग्रीनलँड हे महत्त्वाचे बेट म्हणून ओळखले जाते. उत्तर अमेरिकेच्या दक्षिणेकडील शेवटच्या भागाला मध्य अमेरिका असे या खंडाचा विस्तार पाहिला तर हा खंड आकारामध्ये 3रा मोठा खंड म्हणून ओळखला जातो. याचं क्षेत्रफळ आशिया खंडापेक्षा 7 पटीने जास्त आहे. ते म्हणजे 24.24 दशलक्ष चौरस किलोमीटर असा या खंडाचा विस्तार आहे. या खंडानं 16.46% जमीन व्यापलेली आहे आणि अशा कारणावरून हा खंड जगातील 3रा मोठा खंड म्हणून गणला जातो. या खंडामध्ये 24 राज्ये आहेत. त्यापैकी कॅनडा, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, मेक्सिको ही 3 राज्ये आकाराने मोठी आहेत. असा हा उत्तर अमेरिका खंडाचा विस्तार. तर उत्तर अमेरिका खंडाबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर त्या खंडाविषयी आपल्याला जास्तीत जास्त माहिती आवश्यक आहे. तत्पूर्वी तुम्हाला या खंडाबद्दल जास्ती माहिती माहीत आहे का? तर उत्तर अमेरिका खंडामधील मेक्सिको हा देश ट्रान्स कॅनेडियन रेल्वेसाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा देश आहे तो म्हणजे कॅनडा. हा देश हिम हॉकी आणि हिम अस्वलासाठी प्रसिद्ध आहे. 3रा महत्त्वाचा उत्तर अमेरिकामधील येणारा महत्त्वाचा देश म्हणजे USA. या देशाचं वैशिष्ट्य म्हणजे ग्रँड कॅनॉल, होम्स म्हणजे या उत्तर अमेरिकामध्ये पंचमहासरोवरे आहेत आणि या पंचमहासरोवरांनाच होम्स असे म्हटले जाते. त्याचबरोबर ग्रँड कॅनॉल ही एक खाडी आहे. ही खाडी ज्यावेळी कोलाराडो नदी कोलाराडो पठारातून वाहत पुढे जाते त्यावेळी ही ग्रँड कॅनॉल खाडी निर्माण करण्यास कारणीभूत ठरते. त्याचबरोबर USAमध्ये आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे बारिंगर क्रेटर आणि हॉलकॅनॉज असे हे ज्वालामुखी जिवंत ज्वालामुखी या देशामध्ये पाहावयास मिळतात. याच खंडामध्ये आणखीन एक महत्त्वाचा देश म्हणजे वेस्ट इंडिज. या वेस्ट इंडिजचं वैशिष्ट्य म्हणजे या वेस्ट इंडिजला क्रिकेटची बेटे असे संबोधले जाते. तर या पाठामध्ये येणारे नवीन शब्द ते म्हणजे सामुद्रधुनी, संयोगभूमी आणि घडीचे पर्वत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे शब्द तुम्हाला नवीन असतात आणि या शब्दांचा अर्थ
मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर पहिला जो शब्द आहे सामुद्रधुनी. दोन मोठ्या जलाशयांना जोडणाऱ्या कालव्या समान असलेल्या पाण्याच्या प्रवाहाला सामुद्रधुनी म्हणतात. तर मागच्या पीपीटीमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की उत्तर अमेरिका हा खंड बेरिंगची सामुद्रधुनीपासून वेगळा झालेला आहे. तर सामुद्रधुनी म्हणजे आताच तुम्हाला मी व्याख्या सांगितलेलीच आहे. दुसरा शब्द जो आहे संयोगभूमी. संयोगभूमी म्हणजे दोन खंडांना जोडणारा जमिनीचा चिंचोळा भाग म्हणजे संयोगभूमी. तर उत्तर अमेरिका हा खंड दक्षिणेस पनामाच्या संयोगभूमीमुळे हा खंड दक्षिण अमेरिकेपासून वेगळा झालेला आहे. तिसरा जो नवीन शब्द आहे तो म्हणजे घडीचे पर्वत. घडीचे पर्वत म्हणजे भूभागातील दाबामुळे खडकांना घड्या पडून त्यांना कमानीसारखे खोलगट आकार प्राप्त होतात, त्यांना म्हणतात घडीचे पर्वत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पुढील भागामध्ये उत्तर अमेरिका खंडाचे स्वाभाविक विभाग पाहायचे आहे. त्यामध्ये पहिला स्वाभाविक विभाग जो आहे पूर्वेकडील उंचवट्याचा जो प्रदेश आहे, त्या उंचवट्याच्या प्रदेशामध्ये हिमालयाप्रमाणेच हे घडीचे पर्वत आपल्याला. उत्तर अमेरिका खंडाचे चार स्वाभाविक विभाग पडतात. पहिला स्वाभाविक विभाग आहे पश्चिमेकडील पर्वतरांगा किंवा रॉकी पर्वत. दुसरा स्वाभाविक विभाग विस्तीर्ण मध्यवर्ती मैदान. तिसरा स्वाभाविक विभाग आहे ॲप्लेशियन पर्वतरांगा. आणि चौथा स्वाभाविक विभाग आहे किनारपट्टीचा प्रदेश. तर पहिला जो मुख्य स्वाभाविक विभाग आहे तो म्हणजे पश्चिमेकडील पर्वतरांगा किंवा रॉकी पर्वत. या पश्चिमेकडील पर्वतरांगा ज्या आहे ह्या आपल्या भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वत आहे. या हिमालय पर्वताप्रमाणेच या घडीच्या पर्वतरांगा म्हणून आहे. या पर्वतरांगा उत्तरेकडील अलास्कापासून दक्षिणेला पनामापर्यंत या पर्वतरांगा पसरलेल्या आहेत. पश्चिमेकडील पर्वतरांगामध्ये मुख्य पर्वतरांगा ज्या आहेत त्या म्हणजे रॉकी पर्वतरांगा या महत्त्वाच्या आहेत. या पर्वतरांगामध्ये काही पठारांचा सुद्धा समावेश आहे. त्या पठारामध्ये प्रमुख पठारे आहेत कोलोराडो, ओकाटस आणि मेक्सिकन. ही प्रमुख पठारे या पर्वतरांगामध्ये आहेत. या पर्वतरांगामध्ये कोलंबिया हे प्रमुख पठारे आहेत. पश्चिमेकडे पर्वतरांगामध्ये माउंट मॅकिनले हे अतिउंच पर्वत शिखर या प्रदेशामध्ये येते. या पर्वताची उंची पाहिली तर ती 6,194 मीटर अशी आहे. याची मृत्यूदरी समुद्रसपाटीपासून 86 मीटर खोल असा हा भाग आहे. कोलोराडो पठारातून वाहणारी अत्यंत वेगाने नदी कोलोराडो नदी ज्यावेळी वेगाने वाहत वाहत पुढे जाते त्यावेळी ग्रँड कॅनन धबधब्यास कारणीभूत ठरते. पश्चिमेकडील पर्वतरांगामध्ये येणारा महत्त्वाचा पर्वतरांगा म्हणजे अलास्का पर्वतरांगा. या पर्वतरांगा उत्तरेकडील अलास्कापासून दक्षिणेला पनामापर्यंत या पर्वतरांगा पसरलेल्या आहेत. त्याचबरोबर या पर्वतरांगांच्या मध्ये येणारं आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे ओल्ड फेथफुल. हे एक जगातील अत्यंत प्रसिद्ध गरम पाण्याचे झरे आहे आणि हे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानामधील येलोस्टोन राष्ट्रीय उद्यानामध्ये आपल्याला पाहावयास मिळते. दुसरा स्वाभाविक विभाग जो आहे हा आहे विस्तीर्ण मध्यवर्ती मैदान. या विस्तीर्ण मध्यवर्ती मैदान जे आहे यांना
जगातील ही अत्यंत सुपीक मैदाने म्हणून ओळखली जातात. यांना महामैदाने सुद्धा म्हणून या नावाने ओळखली जातात. ही मैदाने मिसिसिपी आणि मिसोरी नदी आणि त्यांच्या उपनद्या यांनी मिळून तयार झालेली आहे. ही मैदाने सुपीक मैदाने आहेत आणि या मैदाने जी आहेत ती शेतीसाठी उपयुक्त आहेत. विस्तीर्ण मध्यवर्ती मैदाने ही पूर्वेकडे ॲप्लेशियन पर्वतरांगा आणि पश्चिमेकडे पर्वतरांगांच्या मध्ये आढळून येतात. उत्तर अमेरिकेच्या 3/5 भाग हा विस्तीर्ण मध्यवर्ती मैदान म्हणून प्रसिद्ध आहे. पुढचा जो स्वाभाविक विभाग आहे तो म्हणजे ॲप्लेशियन पर्वतरांगा. ॲप्लेशियन पर्वतरांगा म्हणजे पूर्वेकडील उंचवट्याचा प्रदेश. या रांगा प्राचीन घडीचे पर्वत असून भूकंपामुळे हे घडीचे पर्वत निर्माण झालेले आहे. या पर्वतरांगामध्ये खाई भरपूर प्रमाणात खनिज संपत्ती सापडून येते. ती म्हणजे दगडी कोळसा, शिशे, लोह, खनिज, तांबे, धबधबे, अरणसंपत्ती इत्यादी साधन संपत्ती या पर्वतरांगामध्ये विपुल प्रमाणात आपल्याला आढळून येते. या प्रदेशात दाट लोकवस्ती आहे आणि दाट लोकवस्ती असल्यामुळे हा उत्तर अमेरिका खंडाचा आर्थिकदृष्ट्या भरभटलेला हा प्रदेश म्हणून ओळखला जातो. पुढचा जो स्वाभाविक विभाग आहे तो म्हणजे किनारपट्टीचा प्रदेश. दक्षिण पनामा सोडल्यास या खंडाला फार लांबीची दंतूर किनारपट्टी लाभली आहे. किनारपट्टी मैदाने ही ईशान्येला अरुंद होत गेलेली आहे आणि दक्षिण व पश्चिमेला रुंद होत गेलेली आहे. उत्तर अमेरिकेमध्ये येणारा महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे नद्या आणि मोठी सरोवरे. उत्तर अमेरिकेतील महत्त्वाच्या नद्या म्हणून मिसिसिपी आणि मिसोरी या मोठ्या नद्या म्हणून ओळखल्या जातात. या दोन मोठ्या नद्या या खंडाच्या एकूण 2/3 भागातून वाहतात. मिसिसिपी नदी ही सर्वात मोठी नदी म्हणून ओळखली जाते आणि ही नदी मेक्सिकोच्या खाडीला जाऊन मिळते. उत्तर अमेरिका खंडातील दुसरी महत्त्वाची नदी म्हणजे सेंट लॉरेन्स. ही अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि कॅनडामधील महत्त्वाची नदी म्हणून गणली जाते. ही नदी महासरोवरातून वाहते. सेंट लॉरेन्स नदी ही 3 महिने बर्फामुळे गोठलेल्या स्वरूपात असते. पुढचा जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे ग्रँड कॅनन. ग्रँड कॅनन ही एक खाडी आहे आणि ही खाडी निर्माण होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ज्यावेळी कोलोराडो नदी कोलोराडो पठारातून वाहत जाऊन पुढे ही ग्रँड कॅनन नावाची एक मोठी अरुंद खाडी निर्माण करते आणि ही ग्रँड कॅनन म्हणजेच हे जगातील नैसर्गिक आश्चर्यापैकी एक आश्चर्य म्हणून ओळखलं जातं. उत्तर अमेरिकेतील काही महत्त्वाची सरोवरे आहेत. त्या सरोवरामधील महत्त्वाचं सरोवर म्हणजे सुपिरियर सरोवर. उत्तर अमेरिकेत असंख्य गोड्या आणि खाऱ्या पाण्याची सरोवरे आहेत. त्यापैकी महत्त्वाची सरोवर ही पंचमहासरोवरे आहेत. ती म्हणजे ह्युरान, ओटारियो, मिशिगन, एरी, सुपिरियर ही पंचमहासरोवरे म्हणून प्रसिद्ध आहे. ह्युरान, ओटारियो, मिशिगन, एरी, सुपिरियर ही पंचमहासरोवरे म्हणून प्रसिद्ध आहे. या पंचमहासरोवरांना होम्स असेही म्हणतात.
तर या पाच महासरोवरापैकी सुपीरियर हे सरोवर जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर म्हणून प्रसिद्ध आहे। या पंचसरोवरांचा उपयोग अंतर्गत जलमार्गासाठी केला जातो। तर विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण उत्तर अमेरिका खंडाच्या खंडाबद्दल अधिकाधिक जास्तीत जास्त आपण माहिती मिळवली। या खंडात विस्तीर्ण अशा स्थानिक बाजारपेठ, आंतरराष्ट्रीय व्यापारी संबंध, विकसित दळणवळण इत्यादी गोष्टीमुळे हा खंड जगातील अतिविकसित खंड म्हणून ओळखला जातो। हा खंड सर्वात मोठा तिसरा महत्त्वाचा खंड म्हणून ओळखला जातो आणि इथे साधन संपत्ती जी भरपूर प्रमाणात सापडते यामुळे हा खंड आर्थिकदृष्ट्या बऱ्याचा खंड म्हणून ओळखला जातो। श्रीमंत आणि आर्थिकदृष्ट्या हा खंड ओळखला जातो। तर विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण उत्तर अमेरिका खंडाबद्दल अधिक माहिती घेतली। उत्तर अमेरिका खंडामध्ये येणारे महत्त्वाचे देश, त्यांची वैशिष्ट्ये, त्याबरोबर उत्तर अमेरिका खंडाचा स्थान, विस्तार, उत्तर अमेरिका खंडामध्ये येणारे स्वाभाविक भाग, त्याबरोबर उत्तर अमेरिका खंडामध्ये येणाऱ्या महत्त्वाच्या नद्या, सरोवरे याबद्दल जास्तीत जास्त आपण माहिती घेतलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, त्या प्रश्नांची तुम्ही उत्तरे द्या। उत्तर अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला? उत्तर अमेरिकेत एकूण राज्य किती आहेत? तिसरा प्रश्न, उत्तर अमेरिकेतील मोठ्या नद्या कोणत्या? चौथा प्रश्न, उत्तर अमेरिकेतील पंचमहासरोवरे कोणती? आणि जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? तर विद्यार्थी मित्रांनो, मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही तयार केली असणार। तर आता मी तुम्हाला या पाठावर एक उपक्रम देणार आहे। हा उपक्रम तुम्ही सोडवून तुमच्या शिक्षकांना अवश्य दाखवा। पहिला आहे उत्तर अमेरिकेचा नकाशा काढून त्यात स्वाभाविक विभाग दाखवा। दुसरा उपक्रम आहे उत्तर अमेरिकेतील महत्त्वाच्या नद्या आणि सरोवरे याबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळवा। तिसरा उपक्रम, उत्तर अमेरिका खंडाचे स्थान आणि विस्तार सांगा। आणि चौथा उपक्रम आहे उत्तर अमेरिका खंडातील प्रमुख देशांची यादी करा। त्याचबरोबर पुढचा उपक्रम आहे उत्तर अमेरिकेच्या ग्रँड कॅनॉनची निर्मिती कशी झालेली आहे। आणखीन तुम्ही उत्तर अमेरिका खंडाचा जास्तीत जास्त माहिती गोळा करून एक योजना कार्य तयार करून तुमच्या वर्ग शिक्षकांना अवश्य दाखवा। हाडी अली जोते गुडी हेच्चे यहा कोणा।